नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांना, ज्ञानगंगा साइंस क्लासेस 365 चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये आपण मानवी हृदय याची थोडक्यात आपण संकल्पना समजून घेऊ की मानवी हृदय कशास म्हणतात, मानवी हृदयामध्ये नेमकं काय आहे। तर मानवी हृदय हे मानवी हृदयाला अनैच्छिक पंप असे सुद्धा म्हणतात, मानवी हृदयाला अनैच्छिक पंप असे सुद्धा म्हणतात। का म्हणतात? कारण ते आपल्या इच्छेनुसार कार्य करू शकत नाही, म्हणून मानवी हृदयाला काय म्हणतात, अनैच्छिक पंप असे सुद्धा म्हणतात। हृदय हे आपल्या इच्छेनुसार कार्य नसते, तर त्याच्या स्व इच्छेनुसार कार्य करते, म्हणून त्यास अनैच्छिक अनैच्छिक पंप असे म्हणतात। आणि मानवाचं जे काही हृदय आहे हे स्नायुयुक्त अवयव आहे। हृदयामध्ये काय तो स्नायुयुक्त अवयव आहे, ज्याच्यामध्ये आकुंचन व प्रसरण पावण्याची क्षमता असते, यालाच काय म्हणतात, हृदय असे म्हणतात। मानवाचे हृदय हे स्नायूंनी बनलेले असून ज्याच्यामध्ये आकुंचन आणि प्रसरण पावण्याची क्षमता ज्याच्यामध्ये असते त्यास काय म्हणतात, हृदय असे म्हणतात। तर मानवी हृदय ही दोन्ही फुप्फुसाच्या मध्ये मध्यवक्षीय भागात बसवलेले असते, मिडल थ्रोसाइट, आणि याचा आकार साधारणपणे त्रिकोणाकृती प्रत्येक व्यक्तीच्या स्वतःच्या डाव्या हाताच्या मुठ्ठी एवढा असतो, आणि त्याचं जे काही वजन आहे ते सामान्यपणे 360 ग्राम पर्यंत असते। मानवी हृदयामध्ये एकूण 4 कप्पे आढळतात, आणि वरील आकाराला छोटी असलेले दोन अलिंदे ज्याला आपण एंट्रियम म्हणतो, आणि खाली असलेले दोन निलय असतात ज्याला आपण वेंट्रिकल्स म्हणतो। डावी कर्णिका डावी जननिका, उजवी कर्णिका उजवी जननिका असे 4 भाग किंवा 4 कप्पे मानवाच्या शरीरामध्ये हृदयामध्ये आढळतात। आणि शरीराचे जे काही शीत रक्ताचे जे काही प्राणी आहेत हे शरीराचे तापमान वातावरणाच्या तापमानानुसार बदलते। कोणते? शीत रक्ताचे जे काही प्राणी आहेत हे तापमानानुसार त्यांचे शरीराचे तापमान बदलते। या प्राण्यांना ऑक्सिजन युक्त व अल्प ऑक्सिजन युक्त रक्त एकमेकात मिसळते। अशा प्राण्यांचे हृदय 3 कप्प्याचे असते, 2 अलिंदे आणि 1 निलय। उदाहरणामध्ये उभयचर प्राणी वर्ग, बेडूक सरपटणारे प्राणी साप यांच्यामध्ये जे काही हृदय आहे हे 3 कप्पे आढळतात। तर मानवाच्या हृदयामध्ये किती कप्पे आढळतात? 4 कप्पे आढळतात, ज्याला आपण 2 अलिंदे आणि 2 निलय, उजवी कर्णिका उजवी जवनिका, डावी कर्णिका डावी जवनिका असे 4 भाग आढळतात। तर आजच्या तासिकेमध्ये आपण मानवाच्या हृदयाचे जे काही त्याचं वजन किती किंवा ते कशा आकाराचे असतात याविषयी माहिती मिळवलं। यानंतरचा जो काही राहिलेला भाग आहे तो पाहूया आपण पुढील तासिकेमध्ये, आणि तोपर्यंत तुम्हा सर्वांना नमस्कार, जय हिंद।